नमस्कार मंडळी, मधुराजीवरच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. ईगल माइंडसेटचा व्हिडिओ ज्या लोकांनी अगदी व्यवस्थित रित्या पाहिला ना, त्यांना ईगल व्हिडिओचा पार्ट टू सुद्धा पाहिजे होता, तो सुद्धा व्हिडिओ आलेला आहे. पण ज्या ईगल माइंडसेटच्या फर्स्ट भागात मी कम्फर्ट झोन बद्दल बोलले होते आणि आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी खूप छान प्रश्न विचारला होता की मधुराताई, कम्फर्ट झोन मधनं नेमकं बाहेर कसं पडायचं आणि कम्फर्ट झोन म्हणजे काय, तर मला असं वाटलं हा विषय खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि मला असं पण लक्षात आलं की ज्या लोकांना खरंच बदल करायचा आहे ना, त्यांना असे प्रश्न पडतात कारण त्यांना स्वतःला प्रगतीपथावर न्यायचं असतं. तर आजचा हा विषय आहे कम्फर्ट झोन म्हणजे काय आणि कम्फर्ट झोन टू ग्रोथ झोन हा आपला प्रवास आपण कसा करू शकतो, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे. मंडळी मधुरा जीवा एम्पॉवरिंग विमेन हे आपलं ऍप आहे, तर ऍप नक्की डाउनलोड करा. ऍपवर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स खूप जणांना आवडतो आहे. 500 रुपये कोर्सची किंमत आहे. एक पूर्ण सविस्तर व्हिडिओ त्या कोर्समध्ये आहे. सर्टिफिकेशन सुद्धा ऍपवरनं तुम्हाला मिळू शकतं. तर ऍप डाउनलोड करणं फ्री आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. 30 डेज चॅलेंज ज्या ज्यांनी केले आहे त्यांनी मला सांगा चॅलेंज कसं चाललंय. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चॅलेंज ज्या ज्या लोकांनी घेतलंय त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच्यात मी स्वतः त्यांच्याशी त्यांना काही ना काही मार्गदर्शन करत असते. तर चॅलेंज घेतलेल्या लोकांना ऑल द बेस्ट, कीप डुईंग. जेवढे पण त्रास होत आहेत ना, त्या त्रासातनं स्वतःला एका वेगळ्या ग्रोथ माइंडसेट कडे न्या आणि एक आगळा वेगळा बदल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला या महिन्याभरात दिसूनच येईल. सो मला पूर्ण खात्री आहे तुम्ही हे चॅलेंज खूप मनापासून स्वीकारलं आहे आणि मनापासून ते पार पाडण्याचा प्रयत्न करताय. सो आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. आता सर्वात पहिले आपण समजून घेऊया की कम्फर्ट झोन म्हणजे काय. तर कम्फर्ट झोन म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या सिच्युएशनमध्ये आपल्याला सेफ वाटतं, सिक्युअर वाटतं, निवांत वाटतं, कुठलाही त्रास आपल्याला होत नाही, त्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो. पण प्रॉब्लेम एकच असतो की कम्फर्ट झोन आपण किती जरी एन्जॉय केला किंवा किती जरी आपल्याला तो चांगला वाटला तरी कम्फर्ट झोनमध्ये कधीच प्रगती होत नाही. कम्फर्ट झोनमध्ये माणूस आयुष्यभर जी लोक राहतात ना, त्यांच्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये काहीही बदल होत नाही. तर जर का आपल्याला प्रगतीपथावर जायचंय, आपल्याला ग्रोथ माइंडसेट कडे जायचंय, स्वतःचे जे काही स्वप्न पूर्ण करायची असतील, करिअर अचीव्ह करायची असेल, स्वतःला यशस्वी करायचं असेल, आणि हे सगळं जरी नसेल तरी एक माणूस म्हणून स्वतःला खूप चांगल्या रीतीने जर का घडवायचं असेल तर आपण आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडलोच पाहिजे. कम्फर्ट झोन टू ग्रोथ झोन ह्याच्यात दोन महत्वाचे टप्पे असतात जे आपण जेव्हा पार करतो त्यावेळीच आपण त्या ग्रोथ झोन कडे जातो. तर आता मी तुम्हाला एक साईडला किंवा इथे एक पिक्चर देते, त्यात आपण हे वेगळे वेगळे टप्पे समजून घेऊया. सर्वात पहिला जो भाग असतो तो म्हणजे आपला कम्फर्ट झोन, जिथे आपल्याला खूप सेफ आणि सिक्युअर वाटतं. दुसरा जो झोन असतो जो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतो तो म्हणजे फिअर झोन. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही भीती असते. लोक काय म्हणतील, मला जमलं नाही तर काय, समजा मी फेल झाले तर काय, समजा मला यश नाही मिळालं तर काय, समजा जमलंच नाही तर काय, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जी भीती आहे ती आपल्या मनात असते. आणि जेव्हा आपण या फिअर झोन मधनं हळूहळू बाहेर येतो तेव्हा आपण लर्निंग झोन मध्ये जातो, म्हणजे शिकण्याच्या वृत्तीकडे जातो. ज्या ज्या लोकांना शिकायची वृत्ती असते ती आयुष्यात खूप पुढे जातात, हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. मग आपण जे काही चॅलेंजेस येतात त्या चॅलेंजेसला स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये आपण जातो आणि आपण वेगळ्या वेगळ्या स्किल्स किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला लागतो. आणि जसं आपण शिकत शिकत एका लेवलला पोहोचतो तेव्हा ग्रोथ माइंडसेट डेव्हलप होतो. एकदा काही आपल्याला यशाची टेस्ट किंवा आपल्याला त्याची चव कळली की आपल्याला असं वाटतं की अरे मला अजून चांगलं करता आलं पाहिजे, मला अजून शिकायचंय, मला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. तेव्हा तुम्ही एखादा चेंज स्वतःमध्ये करता तेव्हा त्याचा रिझल्ट हा हमखास दिसून येतो. आणि जर का तो रिझल्ट तुम्हाला आवडणारा असेल, तुम्हाला प्रोत्साहन देणारा असेल, तर तुम्हाला जास्ती ते बदल स्वतःमध्ये करावेसे वाटतात किंवा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधनं निघाल्यानंतर जो काही
छोटं छोटं यश तुम्हाला मिळतं त्यातनं तुम्हाला आनंद मिळायला लागतो आणि तुम्ही ग्रोथ माइंडसेट कडे वाटचाल करायला लागता. मग तुम्ही वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटता, नवीन नवीन स्किल्स शिकता, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करता, कारण फिअर माइंडसेट मधनं तुमची जी डेव्हलपमेंट आहे ती लर्निंग कडे गेली, लर्निंग कडनं तुम्ही ग्रोथ कडे जाता. जेव्हा जेव्हा लर्निंग वाढतं तेव्हा तेव्हा ग्रोथ माइंडसेट हा वाढतो. पण फिअर फॅक्टर जो असतो ना तो आपल्याला पहिले ऍड्रेस करावा लागतो. भीती कमी कशी करायची यावर पण मी व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सो फिअर माइंडसेट टू लर्निंग अँड लर्निंग टू ग्रोथ असा हा सगळा प्रवास आपला असतो कम्फर्ट झोन टू ग्रोथ झोन पर्यंत. आता हाच मुद्दा मी तुम्हाला जरा अजून चांगल्यापैकी शिकवते. आता बघा, आता खूपशा स्त्रिया असतात की ज्यांना टू व्हीलर चालवता येत नाही. फोर व्हीलर तर आपण नंतर बघूया, त्याच्यावर व्हिडिओ आहे. पण आता समजा काही लेडीज आहेत त्यांना टू व्हीलर येत नाही. मग समजा एक आपण घरात कोणाला तरी म्हटलं किंवा नवऱ्याला म्हटलं की मला ना आता टू व्हीलर शिकायची, जरा सोपं जातं मुलांना शाळेतून आणणं नेणं करायला. तर मग घरातलं कोणतरी म्हणतो, अरे हे काय वय आहे का तुझं टू व्हीलर शिकायची? मग नवरा म्हणतो, कुठे आता धडपड करतेस, पडलीस काय, फ्रॅक्चर बिक्चर झालं तर डोक्याला ताप होईल. पहिलेच आपण घाबरलेलो असतो की मला जमेल की नाही. त्याच्यानंतर फिअर झोन मध्ये हे सगळी लोक त्यांचे मतं देऊन आपल्याला अजून घाबरवतात. पण जर का आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर आपण काय करतो, फिअर झोनला थोडस बाजूला ठेवतो आणि इच्छाशक्तीनी आणि लॉजिकल रिझनिंग म्हणजे विल पॉवर आणि लॉजिकल रिझनिंगला एकत्र आणून आपण काहीतरी लर्निंग झोन कडे जातो. मग आपण काय करतो, एखादं कोणीतरी टू व्हीलर आपल्याला शिकवू शकतो का ह्याच्या आपण विचारपूस करतो. मग कोणीतरी एखादी मैत्रीण असेल किंवा बहीण असेल तिला आपण म्हणतो की तू मला जरा टू व्हीलर शिकव, आणि हळूहळू आपण ती टू व्हीलर शिकायला लागतो. काय होतं, एकदा दोनदा तोल जातो, पण जर का आपण ती समजून घेतलं तर आपण ती हळूहळू गाडी व्यवस्थितरित्या चालवू शकतो. हा अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल. सो कम्फर्ट झोन मधनं तुम्ही बाहेर आलात की कोणतरी आणणं नेणं मुलांचं करतंय, पायीच आपण जातोय, नकोच बाबा ती गाडी चालवायला, हा जो कम्फर्ट झोन आहे मनाच्या स्तरावर शरीराच्या स्तरावर, त्यातनं तुम्ही बाहेर येऊन तुमच्या फिअर झोन कडे जाता. फिअर झोन मध्ये तुम्ही तो इश्यू विल पॉवर आणि लॉजिक यांनी ऍड्रेस करता. ऍड्रेस करून तुम्ही मार्ग शोधून लर्निंग झोन कडे जाता. आणि ग्रोथ झोन काय होतं, आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला की अरे मी टू व्हीलर इतकं छान शिकू शकते, मी इंडिपेंडेंट झाली, मला पाहिजे तिथे जाता येतं, जेव्हा पण मला जाता येतं मी छानपैकी टू व्हीलर चालवू शकते. आता मी ग्रोथ म्हणून काय करणार, आता मी फोर व्हीलर शिकणार. कारण कॉन्फिडन्स एका लेवलला वाढला, भीती कमी झाली, लर्निंग माइंडसेट आला, ग्रोथ डेव्हलप झाली. सो ऑटोमॅटिकली हे रिझल्ट ओरिएंटेड असतं. एक साधं सोपं दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण देऊन मी समजायचा तुम्हाला प्रयत्न करते. सो तुम्ही काय करता की अरे आता मी टू व्हीलर शिकू शकले, आता फोर व्हीलर, मग फोर व्हीलरचा ड्रायव्हिंग क्लास लावता. सो हा जो लर्निंग प्रोसेसमधनं तुम्ही ग्रोथ माइंडसेटकडे जाता. सो अशा प्रकारे हा आपला प्रवास हा चालत असतो. आता जेव्हा आपण ग्रोथ माइंडसेटमध्ये जातो तेव्हा माणसाच्या मनातनं वेगळी वेगळी स्वप्न असतात, ती साकारण्यासाठी तो सज्ज होतो, किंवा नवीन नवीन ऍस्पिरेशन्स ड्रीम्स असतात की मला हे साध्य करायचंय, मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, मला फिजिकली इंडिपेंडेंट व्हायचंय, मला ह्या गोष्टींमध्ये सक्सेस अचीव करायचंय. सो ग्रोथ माइंडसेटमध्ये ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या वाढायला लागतात आणि त्या दिशेने तुम्ही पावलं घ्यायला लागतात. आता कम्फर्ट झोन कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते आपण समजून घेऊया. सर्वात पहिला कम्फर्ट झोन असतो फिजिकल कम्फर्ट झोन. म्हणजे आता उदाहरण देऊनच समजवते, सोपंच आहे. आता प्रत्येकाचं एक सेट रुटीन असतं की काही जण सकाळी 6 उठतात, कोणी 7 उठतात, बरेचसे आपल्यापैकी काही मंडळी आहेत की जे बिलकुलच व्यायाम करत नाही. मग समजा कोणीतरी आपल्याला सांगतं की अरे तुला व्यायाम करायला पाहिजे, तुझं वजन वाढलंय, गुडघे दुखताय, दमकं होतंय, तर आपल्याला कसं वाटतं, बापरे कधी येतो क्लास. मग आजकाल खूपसे जण ऑनलाईन क्लासेस घेतात किंवा काही जण दुसरीकडे जाऊन कोणा कुठल्या ट्रेनरकडनं शिकून घेतात. पण मग जेव्हा तुम्हाला फिजिकल कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघायचं असतं ना तेव्हा खूप त्रास होतो, कारण आपल्या बॉडीला आपल्या शरीराला खूप त्या रुटीनची सवय झाली असते. 7 उठायचं म्हणजे 7 आपण उठतो. जर का आपल्याला कोणीतरी सांगितलं की 5:30 उठायचं, तयार व्हायचं, क्लासला जायचं, तर आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतो, चिडचिड होते. पण जेव्हा आपण ठरवतो की नाही, की मला
माझी हेल्थ आहे किंवा माझं जे आरोग्य आहे ते चांगलं करायचंय, मला फिट राहायचंय, मला वेट लॉस करायचंय, असे जेव्हा सगळे तुमचे विचार मनात असतात तेव्हा तुम्ही त्या फिजिकल कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायचा प्रयत्न करता. सुरुवातीला थोडे दिवस त्रास होतो, मग हळूहळू ग्रॅज्युअली तुम्ही त्याला यूज टू होऊन जाता. आता इथे जेव्हा फिजिकल कम्फर्ट झोन मधनं पण जेव्हा बाहेर पडायचंय, विल पॉवर प्लस लॉजिकल रिझनिंग. आता विल पॉवर असेल तर माणूस काही साध्य करू शकतो. लॉजिकल रिझनिंग काय आपण स्वतःला देऊ शकतो, आपल्या मनाला ना एखादी गोष्ट पटली ना तर आपण काहीही करू शकतो. मग मनाला पटवून द्यायचं की अरे जर का मी चांगली राहिली, माझं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं, मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर फिटनेस हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग मला कुठल्याही व्याधी होणार नाही, सारखा सारखा आजार पण येणार नाही, मी खूप साऱ्या गोष्टी, माझा स्टॅमिना लेवल चांगली राहील, मी खूप प्रोडक्टिव्ह होऊ शकेन. तर जे जे फायदे आहेत ते सगळे आपल्या मनाला समजवायचे आणि तेव्हा कुठे जेव्हा आपलं मन कन्व्हिन्स होतं एखादी गोष्ट करायला तेव्हा आपण ती गोष्ट करतो. सो एकीकडे ना आपण असं एक लिस्ट करू शकतो की काय काय अडथळे येतात, काय काय प्रॉब्लेम्स आहेत. समजा मला सकाळी 6 उठायचंय तर त्याच्या अनुषंगाने कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बाबा तुमची बॉडी आणि तुमचं मन इतकं हुशार असतं ना, ते तुम्हाला 1000 कारणं देतील. सकाळी उठली तर मग झोपच होणार नाही, मग ऍसिडिटीस होईल, मग थकवाच येईल, अशी सगळी कारणं तुम्हाला तुमचं मन देत राहील. पण तुम्ही जर का विल पॉवर आणि लॉजिकल रिझनिंगनी ह्याला बीट केलं तर दुसरा जो तुमचा पॅराग्राफ तयार होईल तुमच्या रजिस्टरमध्ये तो म्हणजे सोल्युशन्स. आता आपल्याला आयुष्यामध्ये जर का प्रगती करायची असेल, ग्रोथ माइंडसेट कडे जायचं असेल तर आपण सोल्युशन फोकस्ड राहायला पाहिजे. जर प्रॉब्लेम फोकस्ड राहिलो तर आयुष्यात ग्रोथ होणारच नाही, तुम्ही आहे तिथेच राहाल. पण जर का तुम्ही प्रॉब्लेम्स ऍड्रेस करून सोल्युशन फोकस्ड राहिला तर तुम्हाला आयुष्यात प्रगतीच्या दिशेने तुम्ही वाटचाल करायला लागाल. मग आता कसं, समजा माझी झोप पूर्ण होत नाही तर मग मी काय करू शकते. समजा मला 6-7 झोप लागते तर जे मी 11-11 पर्यंत मोबाईल बघते त्याच्याऐवजी मी 10 समजा झोपले तर. समजा मला सुरुवातीला थोडीशी ऍसिडिटी होते असं धरून चालूया तर थोडे दिवस काहीतरी अँटॅसिड आपण घेऊ शकतो किंवा रात्री जेवताना हलका आहार घेऊ शकतो. सो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स दॅट विल कम टुवर्ड्स द गोल ऑफ गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. सो यू हॅव टू गिव्ह द सोल्युशन्स टू इट, यू हॅव टू बी सोल्युशन फोकस्ड. तुम्ही जसे प्रॉब्लेम्स लिहून आणि ही ऍक्च्युअली एक्सरसाइज करा, ही खूप पॉवरफुल आहे आणि खूप जास्ती महत्वाची आहे. सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या गोल्सच्या दिशेने जे जे येतात ते लिहून काढायचे आणि त्याच्यासमोर तुम्हाला सोल्युशन्स पण लिहायचे अँड यू विल बी सरप्राईज. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळे सोल्युशन्स हे आपल्या मनात असतात आणि आपल्याकडे असतात. आणि एक खूप चांगला अनुभव माझा जो सांगते, गेले 5 5 महिने म्हणून मी आता प्राऊडली सांगू शकते की गेले 5 मी कन्सिस्टंटली योगासनं ऑनलाईन करते आहे आणि खूप चांगला बदल मला दिसला. नाही तर मला हे पुण्याचं रुटीन अजिबात झेपलं नसतं. माझ्या फ्लॅटला 27 पायऱ्या आहेत, म्हणजे वालचंदनगरचं माझं घर होतं ते ग्राउंड फ्लोअरवर होतं, मला ते म्हणजे पायऱ्यांची सवयच नव्हती. पण जेव्हापासून मी योगा करायला लागली त्याचा मला परिणाम आणि फायदा असा झाला की मला ते पायऱ्या दिवसातून 4-5 मी चढ उतार केला तरी मला थकवा येत नाही, दम लागत नाहीतर ही टास्क इम्पॉसिबल होती किंवा ह्यातनं मला खूप त्रास झाला असता. पण तुमचा जो तुम्ही जे काही फिटनेसमध्ये इन्व्हेस्ट करता किंवा गुंतवणूक करता, जो काही वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी देता त्याचा लॉंग टर्म फायदा तुम्हाला होतो, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. सो फिजिकल कम्फर्ट झोन मधनं आपण या पद्धतीने बाहेर पडू शकतो. अजून सर्वात चॅलेंजिंग असतं ते म्हणजे मेंटल कम्फर्ट झोन. आता आपण बरेचदा कसं होतं, समजा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीशी पटत नाही तर आपण काय करतो, चल मी तुझ्याशी बोलणारच नाही, संबंधच तोडून टाकूया, जे आजकाल खूप रॅम्पंट आहे. अगदी सगळेजण, अरे मला ह्या व्यक्तीचा त्रास होतो ना, मग फोनच करायचा नाही, भेटायलाच जायचं नाही, नातंच तोडून टाकायचं. मग ते काही कारण असू शकतात, जास्ती डिटेलमध्ये मी जात नाही, पण एक मेंटल कम्फर्ट झोन की नको बाबा मला या व्यक्तीचा त्रास होतो ठीक आहे. पण समजा आता हे तुम्ही घरातल्या लेवलवर हे करू शकता, पण तुम्ही जर का ऑफिसमध्ये असाल किंवा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असाल, मग तिथे एखादा व्यक्ती असा भेटतो की जो तुम्हाला सतत इरिटेट करतो, तुम्हाला त्रास देतो, कधी कधी तुमचे बॉस लोक सुद्धा तुम्हाला हैराण करून सोडतात. एक एक वेळ तर असं वाटतं नोकरी सोडून द्यावी. असे प्रॉब्लेम्स होतात की नाही मला सांगा.
पण ह्यात तुम्ही जाऊ शकता का नोकरी सोडून? कारण नाही, कारण आपलं करिअर असतं, पैशाचे सगळे हिशोब असतात. आपण एका व्यक्तीसाठी एवढा मोठा चांगला जॉब सोडू शकतो का? तर नाही सोडू शकत. मग ह्यावेळेस तुम्ही पळपुटेपणा नाही करू शकत, तर तुम्हाला हे चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करावं लागतं. काहीतरी पॉझिटिव्ह दृष्टिकोन घ्यावे लागतात. मग तुम्हाला कम्फर्ट झोन मधनं बाहेर यावंच लागतं, बिकॉज यू डोंट हॅव एनी ऑप्शन. घरात तुम्ही खूप रुसवे फुगवे करू शकता, पण प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही काही रिझन देऊ नाही शकत. मग अशा वेळेस काय होतं की मग तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करायला बघता, तुमचं अंडरस्टँडिंग वाढवायला बघता. आणि जर का सगळं करून थकलात आणि काही यश येत नाही, तर मग तुम्ही काय करता? लेट गो करता. जी ती व्यक्ती जशी आहे त्याला ऍक्सेप्ट करता आणि सोडून देता. बट यू मूव्ह ऑन. कारण आपल्याकडे कधी कधी प्रॉब्लेम्सना ना कधी सोल्युशन एकच असतं आणि ती म्हणजे वेळ. कधी कधी ना काही प्रॉब्लेम्स असे असतात की त्याला वेळ हे एकच पर्याय किंवा एकच सोल्युशन असतं. तेवढी तेवढी ती वेळ गेली की ते प्रॉब्लेम्स कमी होतात. सो मेंटल कम्फर्ट झोन मधनं जर का आपल्याला बाहेर यायचं असेल, तर आपल्याला खूप सकारात्मक राहावं लागतं. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सोल्युशन फोकस्ड राहावं लागतं आणि अशा रीतीने तुम्ही मेंटल कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊ शकता. समजा एखादा व्यक्ती आपल्याला आवडत नाही, तर काय करायचं ना? यू कॅनॉट लीव दॅट पर्सन. म्हणजे तुम्ही काय नोकरी सोडून देणार का त्या व्यक्तीसाठी? नाही. तर मग तुम्हाला ते व्यक्तीला ऍक्सेप्ट करावं लागतं, तुम्हाला मनातून रिस्पेक्ट करावं लागतं. ठीक आहे बाबा, हे तुझं असं असं मत आहे ना, नो प्रॉब्लेम. एका इंडिव्हिज्युअल मुळे तुम्ही तुमचं आयुष्य किंवा तुमचं करिअर खराब करू शकत नाही. तर ह्याच्यावर एक खूप चांगलं सोल्युशन आहे की तुमचं ध्येय, तुमचे गोल्स, तुमचे ड्रीम्स, तुमचे ऍस्पिरेशन्स इतके मोठे ठेवा ना, इतकं सुंदर फ्युचर स्वतःसाठी मनात क्रिएट करा, त्या दिशेने वाटचाल करा की हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला पुल डाऊन करतात, तुम्हाला मानसिकतेचा त्रास होतो, त्यातनं स्वतःला फ्री करायचा प्रयत्न करा. बिल्ड अ फ्युचर सो ब्राईट फॉर युअर सेल्फ दॅट दीज पेटी थिंग्स विल नॉट मॅटर. इतकं भव्य आगळंवेगळं स्वप्न बघा, त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करा की हे छोटे छोटे जे अडथळे आहेत माणसांच्या स्वरूपात असतील किंवा अजून कुठल्या स्वरूपात पण असतील, तर ह्या अडथळ्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्ही ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने चालायला लागाल. मी खूपशा लेडीजना सांगत असते, बरेचदा माझ्या व्हिडिओज मध्ये मी हेच सांगते की घरगुती गोष्टींमध्ये अडकू नका. हा काय बोलला, तो काय बोलले, घरगुती भांडण, डोमेस्टिक, ह्याच्यात खूप स्वतःची टाइम आणि एनर्जी घालवू नका. स्वतःसाठी इतकं सुंदर स्वप्न ठेवा, एक छान स्वप्न बघा आणि त्या दिशेने वाटचाल करायला लागा, प्रयत्न करायला लागा. आपण सगळेजण स्वप्न बघायला घाबरतो आणि जो व्यक्ती स्वप्न बघत नाही ना, तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. कारण ड्रीम्स आर युअर ग्रेटेस्ट मोटिवेशन, ज्याच्यामुळे तुम्ही त्या दिशेने सगळे पॉसिबल वेज, ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला तुमचं स्वप्न साकारायचंय त्या त्या पद्धतीने तुम्ही साकारण्यासाठी सज्ज होता. आता फायनान्शियल कम्फर्ट झोन, ह्याच्याविषयी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले की खूप जणांचा आता कम्फर्ट झोन. आता मी एक उदाहरण देते की आता बघा, आपल्या घरात जी वरिष्ठ मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी आहे, ते त्यांची गुंतवणूक किंवा सेव्हिंग कशात करतात? तर ते फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग ह्याच्यामध्ये पैशाची गुंतवणूक करतात. तर त्यांना माहिती असतं की ह्याच्यात आपल्याला लॉस होणार नाही, भले 4 पैसे कमी मिळतील पण दे फील सेफ. पण आजकालचा नवीन जो काही ट्रेंड आहे, जे किंवा जे काही फायनान्शियल गुरुज आपल्याला सांगतात, तर ते काय म्हणतात, शेअर्समध्ये रिस्क असते पण शेअर्समध्ये ग्रोथ असते, SIP मध्ये तुम्ही पैसे गुंतवा. सो जस्ट एक उदाहरण तुम्हाला द्यायचंय की आपला जो कम्फर्ट झोन पैशाचा असतो ना, त्याच्यामुळे कधी कधी आपली ग्रोथ होत नाही. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही शेअर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, असं मला सांगायचं नाही. पण मी तुम्हाला एक उदाहरण देते की कसं, म्हणजे पूर्वीचा जो काळ होता ते जास्ती आपल्याला सेफ वाटायचं काही काही पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर, आणि आत्ताची इन्व्हेस्टमेंट करायची पद्धत वेगळी आहे. तर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर आपण थोडंसं ह्या पद्धतीने सुद्धा एक्सपेरिमेंट एक्सपर्ट ॲडवाईसच्या हाताखाली आपला पोर्टफोलिओ देऊन करू शकतो. पण तो माइंडसेट तसा असायला पाहिजे, तेवढी रिस्क घ्यायची क्षमता आपल्यात असायला पाहिजे, थोडंफार नुकसान झालं तर ते सहन करायची ताकद आपल्याला असायला पाहिजे. बरेचदा आपण खूप पैसे सेव्ह करण्याच्या मागे जातो, पैसे सेव्ह नक्की करावे, पण जिथे पैसे खर्च करणं गरजेचं आहे
ते खर्च करायलाच लागतात. आपलं दैनंदिन जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन करण्यासाठी, औषध पाण्यासाठी किंवा आपल्या ज्या बेसिक गरजेच्या वस्तू आहेत त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. पण जर का आपण खूप असं असू की नको बाबा पैसे खर्चच नाही करायला पाहिजे अशी जर का माइंडसेट असेल तर आपण स्वतः पण कम्फर्टेबल राहू शकत नाही आणि दुसऱ्याला पण कम्फर्टेबल ठेवू शकत नाही. सो फायनान्शियल कम्फर्ट झोन मधनं आपल्याला बाहेर यावं लागतं. आपल्याला विचार करावा लागतो की नेमकी आपण प्लॅन कसं करूया, आपले फायनान्सेस आपण कुठे योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करूया, कुठल्या योग्य पद्धतीत आपण पैसे खर्च करू शकतो, मग लर्निंगसाठी पैसे खर्च करू शकतो का, नवीन नवीन स्किल्स शिकू शकतो का, एखादा कम्प्युटरचा कोर्स करू शकतो का, एखाद्या चांगल्या एक्सपर्टच्या खाली काहीतरी शिकून घेऊ शकतो का. समजा आपल्याला अमुक एक प्रॉब्लेम्स आहेत मनाच्या स्तरावर, आपल्याला खूप त्रास होतोय, तर मग आपण कोणाशी बोलू शकतो का. समजा त्या व्यक्तीने काही चार पैसे घेतले तरी सुद्धा जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण त्या बॉन्डेजमधनं स्वतःला फ्री करून पुढे जाऊ शकतो का. तर या सगळ्या गोष्टी आपण विचार करायचे आहेत. आपला जो फायनान्शियल कम्फर्ट झोन आहे त्यातनं आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला ग्रोथ माइंडसेट कडे आपण जायला लागतो. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने फायनान्शियल कम्फर्ट झोन आपला ठरवलेला असतो, पण कधीतरी त्या कम्फर्ट झोनमधनं आपल्याला बाहेर हे पडावंच लागतं. आता ह्या तिन्ही प्रकारच्या कम्फर्ट झोनमधनं आपण बाहेर येऊ शकतो. सो कसं बाहेर येता येईल आपल्याला, तर सर्वात म्हणजे माइंडसेट शिफ्ट करायला पाहिजे. म्हणजे आपली जी विचारसरणी आहे त्याच्यात आमूलाग्र बदल करायला पाहिजे. आपली माइंडसेट चांगली असायला पाहिजे, सकारात्मक असायला पाहिजे, होपफुल असायला पाहिजे, तरच आपण या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एज्युकेट करा. सो आपण स्वतःला एज्युकेट करत नाही. आपल्याला काय वाटतं शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान, तर असं नाही आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेजला तुम्हाला एज्युकेट करावं लागतं. समजा आता एखादी आपल्याला काहीतरी कोर्स करायचा आहे किंवा एखादा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे किंवा एखादी नवीन कला शिकायची आहे, तर दैनंदिन जीवनामध्ये एस्पेशली गृहिणींना दिवसभरात वेळच मिळत नाही. मग दुपारचा वेळ थोडासा आपल्याला निवांत मिळतो. पण समजा आता आपल्याला दुपारी विश्रांती पण घ्यायची आहे, एखादी नवीन स्किल पण शिकायची आहे, तर मग आपण स्वतःला एज्युकेट करू शकतो की ठीक आहे बाबा दुपारी मी 2 तास झोपते ना, त्याच्याऐवजी मी 1 तास झोपेल किंवा मी 1/2 तास विश्रांती घेईन, उरलेला 1 तास मी ही नवीन कला शिकेन. तर मी एक जस्ट तुम्हाला उदाहरण देते. सो एज्युकेट केल्याशिवाय ना आपण पुढे जाऊ शकत नाही. स्वतःला समजवावं लागतं की ग्रोथ का महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रोथ ही खूप महत्वाची आहे. आता तुम्ही मागे पण मी एकदा सांगितलं होतं आपल्या जे पणजी किंवा आजी हे लोक असतात ना ह्यांच्याकडे खूप सगळ्या गोष्टींसाठी सोल्युशन असतात, कारण त्यांच्याकडे ज्ञान असतं. एज्युकेशन नसलं तरी ज्ञान असतं. तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वतःला एज्युकेट करावं लागतं. अमुक एक गोष्ट जर का आपण बारकाईने केली तर त्यातलं आपल्याला स्किल डेव्हलप होते, त्यातलं आपल्याला एक्सपर्टीज डेव्हलप होतो, त्यातलं ज्ञान सुद्धा प्राप्त होतं. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला एज्युकेट करून सांगायला लागतात. सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायचं म्हटलं की भीती वाटेल, अरे बापरे मला जमेल का, होईल का. पण ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटायची ना पूर्वी, तीच गोष्ट आता तुमची न्यू नॉर्मल होईल. म्हणजे समजा तुम्हाला गाडी चालवायची भीती वाटते, तर तुम्ही रोज गाडी चालवायचा सराव केला तर आता ती भीती निघून जाते. आम्हाला ना शाळेत एक खूप छान वाक्य होतं जे माझ्या नेहमी लक्षात राहतं, डू द थिंग यू फिअर अँड द फिअर डिसअपियर्स. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना ती गोष्ट हमखास करून बघायची, म्हणजे त्यातली भीती ही निघून जाते. सर्वात शेवटचा मार्ग म्हणजे लिहून काढा. आजकाल आपण कोणीच लिहित नाही. मी तुम्हाला सांगते माझ्याकडे असे ना रजिस्टर्स भरलेले आहेत, माझ्या व्हिडिओमधला प्रत्येक शब्द मी लिहून काढते. लिहून काढल्यामुळे ते मनावर आपल्या रुजतं, आपल्याला क्लॅरिटी येते. सो जसं आपल्या शाळेत प्रगती पुस्तक किंवा रिपोर्ट कार्ड असतं की आपल्याला कळतं की अरे आपली फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर मध्ये कशी प्रगती झाली, किती मार्क मिळाले, तसं आयुष्यामध्ये पण पुढे जाताना आपण आपलं प्रगती पुस्तक तयार केलं पाहिजे. मी पूर्वी कसे होते, काय काय मुद्दे माझ्यात प्रॉब्लेम्स होते, कसे मी ते अचीव्ह केले, आता मी कोणत्या लेवलवर आहे. तुम्ही स्केलिंग करू शकता की समजा मला बोलण्याची भीती वाटत होती पूर्वी, तर 10 पैकी मला पूर्वी किती मार्क होते, 1 किंवा 2. मग अजून जेव्हा मी बोलायचा सराव केला तेव्हा माझे मार्क किती झाले, 5.
आता मी एक्सपर्ट रित्या बोलू शकते, आता मला 8 किंवा 9 मार्क आहेत, देर इज स्टील स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. सो अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वतःला अनालाइज करता, ते लिहून काढता, तेव्हा तुमच्या ते डोक्यात राहतं, तुमच्या मनाला ते पटतं आणि एक मोटिवेशन तुम्हाला मिळतं, क्लॅरिटी येते तुम्हाला की तुमची प्रगती कशी चाललेली आहे. सो कम्फर्ट झोन मधनं निघून आपल्याला ग्रोथ झोन मध्ये जायचं आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रवास करू शकता. मी आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल. ग्रोथ माइंडसेटकडे जाण्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. टिल देन मंडे स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड.